ईडीच्या छापेमारीनंतर आमदार हसन मुश्रीफ 2 दिवसांनंतर कागलमध्ये दाखल झाले. यावेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांनी ईडीने बजावलेल्या समन्सवर मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. अन्य कोणत्याही प्रश्नाला उत्तरे न देता ते निघून गेलेत. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, ईडीचे पथक घरी येऊन गेले, ईडीने नोटीस पाठवली आहे. टीव्हीवर घरच्यांची अवस्था दिसल्यानं मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. ईडीकडून नोटीस आल्यानं वकिलांना ईडीकडून मुदतवाढ घेण्यास सांगितलं आहे. मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे आर्थिक वर्षाखेर असल्यानं त्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे ईडीच्या समन्सला उत्तर देण्यासाठी महिन्याची मुदत मागितली आहे. पहिल्या केसमध्ये माझं नाव नव्हतं, त्यामुळे ईडीला उत्तर देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं मुश्रीफ यावेळी म्हणाले. ईडीचे काही अधिकारी शनिवारी निवासस्थानी येऊन गेले कागलला. त्या दिवशी मी इथं हजर नव्हतो आणि त्यांनी आज मला ईडी कार्यालयात येण्याचं समन्स बजावून ते गेलेले होते. तर मी 2 दिवस बाहेर असल्यामुळं आणि एकंदरीत टी व्हीमध्ये कुटुंबियांची जी झालेली अवस्था वगैरे असल्यामुळं मी आज कुटुंबियांच्या लोकांना भेटण्यासाठी आलो, त्यांना आधार देण्यासाठी आलो. आज मी माझ्या वकिलांना मुदत घ्यायला सांगितलेली आहे ईडी कार्यालयामध्ये. पण आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे की जी 2-4 लाख लोकांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्याशिवाय आपला 31 मार्च आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन आहे. इतर सहकारी संस्था आहेत, ते वर्षाखेर असतो. टी व्ही वाढवणं, NPA कमी करणं, अशा अनेक बाबी या सहकारी संस्थांच्या, त्यामुळे मला महिन्याची मुदत वाढ मिळावी अशी एक विनंती आमचे वकील करणार आहे. आणि बाकीच्या सगळ्याच्या बाबतीत आपला तपशील मी निश्चितपणाने देईन. कारण आता कारण ईडीची कंपनी आजपर्यंत काही नोटीस नव्हती, कारण ते समज घेऊन गेलेले आहे. कारण पहिल्या त्या केसमध्ये माझं नावच नव्हतं. आता 30 केसवर त्यांनी काल समज दिलेली आहे. वास्तविक त्यामध्ये काय माझा संबंध नाही, परंतु त्याला उत्तर देताना आपण सांगू आणि त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. आता आपण नंतर सगळी व्यवस्थित सविस्तर बोलू. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.